नमस्कार मित्रांनो, मी सचिन स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आलो आहे कागल येथे आणि राजे समरजित घाडगे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्यदिव्य घोडागाडी बैलगाडी शर्यत आहे। त्याचबरोबर जनरल बैलगाडी शर्यतीसाठी होंडा शाईनचे बक्षीस पहिले आहे। चला तर पाहूया कोण मारतंय बाजी। तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन बटनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून आपले व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर दिसतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। जनरल बैलगाडी शर्यत साहेबांच्या शुभहस्ते त्या ठिकाणी बक्षीस वितरण होत आहे। राजे साहेबांना विनंती करतो, सलगर काळाचे गाडी वाहन चालक माझा आपण स्टेजवर यायचा आहे। स्टेजवर या जोडीच्या पहिल्याचं नाव सुंदर्या। अतिशय भेकना बैल आणि एक महाराष्ट्रात तुमाकूळ घालणारा बैलगाडी क्षेत्रामधील एक मानाचा तुरा उभा करणारे नाव सलगर काळा आणि सुंदरा प्रथम क्रमांकाचे मानकरे आहेत। ते गाडीवान चालक मालक आपण तात्काळ स्टेजवर यायचा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार ज्ञानपीठ घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ज्ञानपीठ घेऊन समाज विमुख कार्य करणारे नेतृत्व राजे समरजित घाडगे दादा यांच्या शुभहस्ते दक्षिण केले जात आहे। या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ सोहळा या ठिकाणी होतोय। चित्ते घेऊन तात्काळ यायचं लांबून या ठिकाणी गाडीवर आलेले आहेत। एकच वा कागलचा समरजित दादा साहेब म्हणजे धमकी नाही पण धमक आहे। राजे साहेब म्हणजे मनासारखा राजा, राजासारखा मन, राजे साहेब म्हणजे मनासारखा राजा व राजासारखा मन आहे। आणि एकदा जोरदार आपण राजे साहेबांसाठी काय वाजवायचे। या गाडीसाठी गाडी वाढवते गाडीवाला शिवाजी कुरडू एकदा जोरदार टाळा वाजवतो या गाडीवाला। शिवांना शिवांना हे शिवाजी शिवांना गाडी अशा प्रकारे मैदान मित्रांनो संपन्न झालेलं आहे। चला आपण आता घरला जगा, देवी भरपूर वेळ झालेला आहे। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।
हे आहे मित्रांनो कागलचे बस स्टँड आणि समोरच तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिसेल. त्यांना वंदन करून मी निघालो. जाताना इथं गर्दी भरपूर होती कारण शर्यतीमुळे ट्रॉफिक जाम झाले होते. समोर NH4 हायवे रोड होता, त्या रोडच्या पलीकडे आपल्याला जायचं होतं. भरपूर ट्रॉफिक होतं, त्यातूनच आपण निघालो.